हे जे विधान आहे या विधानाशी मी सहमत आहे। देशाच्या स्वातंत्र्यकरता आणि देशाकरता ज्यांनी ज्यांनी बलिदान केलेलं आहे, विविध मतांचे विविध नेते आहेत, परंतु एकाला चांगला बोलत असताना दुसऱ्याला वाईट बोलू नये या मताशी मी सहमत आहे। दोघांचंही कार्य, तसेच अनेक स्वातंत्र्य सैनिक आहेत, देशासाठी काम करणारे मंडळी आहेत स्वातंत्र्य चळवळीतील, त्यांची कामं त्यांच्या त्यांच्या दृष्टीने ती महान आहेत, त्याबद्दल कोणी कोणावरती टीका करू नये असं त्यांच्या मताशी मी सहमत आहे। नक्कीच, पण ज्या पद्धतीने टीका केली, सगळ्यात आधी तुम्हीच याचा विरोध केला, ठाण्यामध्ये जोडो मारो आंदोलन केलं, आजही आंदोलन होत आहे, ही भूमिका आणखी जास्त तीव्र होणार आहे, आणि शिवसेनेने जी भूमिका घेतली त्याबद्दल नेमकं काय म्हणायचं? नाही, मी वृत्तवाहिन्यांवरती शिवसेनेच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या की राहुल गांधींनी सावरकरांवरती टीका करायला नको होती, काही गरज नाही आहे, नाहीतर आमची युतीचा आम्हाला महाविकास आघाडीचा विचार करावा लागेल। मी म्हणतो आहे, स्टेटमेंट करून विचार करावा लागेल, काय म्हणता, तोडा ना तुम्ही महाविकास आघाडी। तुमची तत्त्व, तुमचे विचार वेगवेगळे आहेत, परंतु आपण शिवसेनेची ही दुटप्पी भूमिका लोकांसमोर आलेली आहे। लोकांमध्ये राहुल गांधींच्या विरुद्ध खूप रोष आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात स्टेटमेंट केल्यामुळे, आणि म्हणून हे आज हे म्हणत आहेत की राहुल गांधींनी केलेलं स्टेटमेंट चुकीचं आहे। परंतु मला एवढंच म्हणायचं आहे की ज्यावेळी मणिशंकर अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरुद्ध विधान केलं होतं, त्यावेळी शिवसेना प्रमुख त्या वयातही रस्त्यावर उतरलेले आणि त्यांच्या पुतळ्याला जोडे हाणले होते त्यांनी, ह्यांचे हात गेलेत कुठे? का आंदोलन करत नाही आहेत? का रस्त्यावर उतरत नाही आहेत? कदाचित त्यांच्याकडे या शिल्लक सेनेकडे शिवसैनिक नाही राहिले म्हणून रस्त्यावर उतरत नाहीत, परंतु शिवसेनेने फक्त विधानं करून आमचा राहुल गांधींच्या विधानाचा आमचा सपोर्ट नाही, चुकीचं असं काय? जी शिवसेना प्रत्येक गोष्टीवरती रस्त्यावर उतरायची आता कुठे आहे? केवळ लोकांचा विरोध आहे राहुल गांधींना या स्टेटमेंटला, म्हणून यांनी हे स्टेटमेंट करण्याकरता एक स्टेटमेंट केलेलं आहे। शिवसेनेचा खऱ्या अर्थाने जर विरोध असता तर या मुंबईच्या रस्त्यावर, महाराष्ट्राच्या रस्त्यावर राहुल गांधींच्या पुतळे जाळले गेले पाहिजे होते, त्याला जोड्याने हाणलं पाहिजे होतं। केवळ संजय राऊत आणि यांचं विधान हे दिखावा आहे, हा दिखाव्यासाठी यांनी ते स्टेटमेंट केलेलं आहे। सर, अजून एक विषय होता, म्हणजे काल ठाण्यामध्ये खासदार राजन विचारे असतील, त्यांच्याबरोबरचे जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि किशननगर इथे जो राडा झाला होता त्याला आणि त्याचं मास्टर माइंड हे स्वतः मुख्यमंत्री आहेत, त्यांचे वारंवार पोलिसांना कॉल येत होते आणि पोलिसांवर त्यांनी दबाव आणला म्हणून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले असं त्यांनी म्हटलेलं आहे, काय वाटतं? हे बघा, किशननगरची जी काही केस आहे, योगेश जानकर यांच्या विभागात त्यांच्या ऑफिसजवळ कोण गेलं, कशाकरता गेलं, बाहेरची मंडळी कशाकरता गेली, ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत। आणि मुळात काय झालं माहीत आहे का? राजन विचारे आणि ही सर्व जी मंडळी आहेत ना, एवढे भयभीत झालेले आहेत, एवढे घाबरलेले आहेत, त्यांना स्वप्नातही मुख्यमंत्री दिसतात, त्यांना जर एखादा कुठे मच्छर चावला ना तरी ते मुख्यमंत्र्यांवर ते आरोप करणार आहेत, हा मच्छर आहे ना मला चावण्याकरता मुख्यमंत्र्यांनी पाठवलेला आहे, त्यामुळे त्यांच्याकडे काय आम्ही लक्ष देत नाही आहेत, ते भयभीत झालेले आहेत। त्या ठिकाणी मुलांना योगेश जानकरच्या अंगावरती सोडलं आणि जेव्हा तिथला जमाव त्या मुलांच्या अंगावर आला त्यावेळी हे स्वतः खासदार रिक्षेतून पळालेले आहेत, सगळ्यांकडे फुटेज आहे ते, त्याच्यामुळे ते काय बोलतात त्याकडे आमचं लक्ष नाही आहे। राजू शेट्टी यांनी अल्टिमेटम देत आहेत राजू शेट्टी सरकारला, 25 तारखेला चक्का जाम करून FRP एका टप्प्यामध्ये सगळे पैसे द्या अशी मागणी त्यांनी। हे बघा, प्रत्येक जण प्रत्येकाचं अस्तित्व दाखवण्याकरता हे सगळे अल्टिमेटम देत असतात। राजू शेट्टी हे शेतकऱ्यांचे नेते आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न ते चांगले मांडत असतात, त्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेले आहेत, परंतु सरकार हे शेतकऱ्यांसाठी आहे हे वेळोवेळी प्रूव्ह झालेलं आहे। आत्तापर्यंत शेतकऱ्यांवरती जो अन्याय जो दूर करण्याचा जो प्रयत्न आहे तो केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनीच केलेला आहे, हे शेतकरी स्वतः मत व्यक्त करतात, त्यामुळे त्यांनी त्यांची मागणी केलेली आहे, बघूया काय होतं ते। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।